एक मोठी बातमी आपल्या समोर येते. जुन्नर तालुक्यातील जांभूत फाटा येथे पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटार सायकलवरील एकाच कुटुंबातील तिघांना चिरडले. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की कारने मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्यामुळे 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना दिनांक 18 जून रोजी सायंकाळी 5 दरम्यान जांभूत फाट्यावरील मॉल जवळ घडली. घटना समजताच नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. पुतणीचा विवाह 2 दिवसावर आल्यामुळे राजेश लेंडे हे कपडे खरेदी करून कुटुंबासह घरी परतत असताना हा अपघात घडलाय. या अपघातामध्ये राजेश निवृत्ती लेंडे वय वर्ष 32, त्यांची पत्नी सुरेखा राजेश लेंडे वय वर्ष 30 व मुलगा यश राजेश लेंडे वय वर्ष 12 तिघेही राहणार पिंपळवंडी भटकळवाडी यांचा जागीच मृत्यू झालाय. नारायणगाव पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जुन्नर येथे पाठवण्यात आलेले आहेत. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत. बातमी प्रतिनिधी सुनील गहिने, मायभूमी न्यूज, जुन्नर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.